इरशाळवाडी या गावाला डोंगरानं कवेत घेतल्यानंतर पश्चिम घाटाचं भूस्खलन हा मुद्दा चर्चेत आलाय. त्यामुळे पश्चिम घाट नेमका कोणता आहे, तो संवेदनशील का आहे, त्याचबरोबर त्या संदर्भात पर्यावरण तज्ज्ञांनी काय सांगितलंय, मात्र त्यामध्ये सरकार अपयशी का होतंय, हे सर्व जाणून घेऊ आजच्या लेटसअप विशेष सोपाच्या माध्यमातून. पश्चिम घाट हा जैवविविधता आणि खनिज संपत्तीने संपन्न असलेला, अनेक प्रजातींची वस्तीस्थान असलेला भाग आहे. महाराष्ट्र, गुजरात, गोवा, कर्नाटक, केरळ आणि तामिळनाडू या सहा राज्यांमध्ये पश्चिम घाट पसरलेला आहे. याच पश्चिम घाटाला सह्याद्री पर्वतरांगा म्हणून ओळखलं जातं. या घाटाची लांबी तब्बल 1600 किलोमीटर एवढी लांब आहे, तर महाराष्ट्रातील या घाटाची लांबी 650 किलोमीटर एवढी आहे. नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर तालुक्यामधून पश्चिम घाट म्हणजेच सह्याद्री पर्वतरांगांना सुरुवात होते. राज्यातील नंदुरबार, पालघर, नाशिक, ठाणे, अहमदनगर, पुणे, त्याचबरोबर रायगड, सातारा, सांगली, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या भागामध्ये पश्चिम घाट पसरलेला आहे. तर पश्चिम घाटाच्या संवेदनशील प्रदेशामध्ये सहा राज्यातील तब्बल 4156 खेड्यांचा समावेश आहे. हा भाग निसर्ग संपन्न आहे, तेथील लोकसंख्या देखील मोठी आहे. डोंगर दऱ्यांच्या रांगेमध्ये आदिवासी लोक वसलेले आहेत. मात्र गेल्या काही वर्षांपासून पश्चिम घाटाचं भूस्खलन मोठ्या प्रमाणात वाढलंय. महाराष्ट्रातच नाही तर केरळ आणि कर्नाटक मध्ये देखील याचं प्रमाण मोठं आहे. पश्चिम घाटातील याच समस्येवर उपाययोजना शोधण्यासाठी केंद्र सरकारने 2010 पर्यावरण तज्ज्ञ माधव गाडगीळ यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली होती. मात्र या समितीचा अहवाल लगेचच स्वीकारला गेला नाही. गाडगीळ समितीने सादर केलेल्या अहवालावरती केंद्र सरकारने पुन्हा एकदा 2012 के कस्तुरी रंजन यांच्या अध्यक्षतेखाली 10 समिती स्थापन केली, जी गाडगीळ समितीच्या अहवालाचा अभ्यास करणार होती. पश्चिम घाटामध्ये पूर्वीपासूनच पावसाचं प्रमाण सर्वाधिक आहे, मात्र हवामान बदलामुळे या भागामध्ये अतिवृष्टीचं प्रमाण देखील वाढलंय. त्याचबरोबर या भागामध्ये मोठी विकास कामं, यामध्ये धरणं, रस्ते, खाणकाम हे देखील सुरू आहे. तर नागरी वस्ती वाढल्यामुळे घरं बांधली जात आहेत, डोंगर सपाट करून शेती केली जाते आणि यामुळेच पश्चिम घाट खचत चाललाय. यावर पश्चिम घाटातील दुर्घटना रोखण्यासाठी गाडगीळ समितीने काही उपाययोजना सांगितल्या आहेत. काय आहेत या उपाययोजना पाहूयात. यामध्ये पहिली सूचना आहे ती म्हणजे 60,000 किलोमीटर या परिसरातील परिस्थितीकीय दृष्ट्या संवेदनशील प्रदेशामध्ये असलेल्या सर्व विकास कामांवर बंधनं घालण्यात यावीत. खाणकामाला पूर्णतः बंदी असावी. त्याचबरोबर 20,000 चौरस किलोमीटर या प्रदेशामध्ये कुठलीही टाउनशिप किंवा बांधकाम करण्यात येऊ नये. तर या प्रदेशामध्ये असणाऱ्या नद्यांचे प्रवाह हे 30% नैसर्गिक असावेत. त्याचबरोबर धरणांचा नद्यांवर होणाऱ्या परिणामांचा अभ्यास केला जावा. मात्र या अहवालामध्ये जलविद्युत प्रकल्पांना मनाई करण्यात आलेली नाही, मात्र काही अटी आणि बंधनं पाळण्याच्या सूचना करण्यात आल्यात. मात्र गाडगीळ आणि कस्तुरी रंजन या दोन्ही समित्यांचा पश्चिम घाटासंदर्भातील हा अहवाल केंद्र सरकारने फेटाळून लावलाय. त्यावर सरकारवर माधव गाडगीळ यांनी चांगलाच संताप व्यक्त केलाय. सरकार या उपाययोजनांकडे दुर्लक्ष करत असून जोपर्यंत या सर्व सूचनांचं पालन केलं जात नाही तोपर्यंत पश्चिम घाटामध्ये दरडी कोसळणं असो किंवा भूस्खलनाच्या घटना घडतच राहतील असा इशारा गाडगीळ यांनी दिलाय. त्याचबरोबर ते पुढे असं देखील म्हटले आहेत की अशा काही घटना घडल्यानंतर सरकार तात्पुरत्या उपाययोजना करतं, पुनर्वसन करतं किंवा आर्थिक मदतही देतं, मात्र अशा घटना घडूच नयेत यासाठी उपाययोजना करणे गरजेचं असल्याचं गाडगीळ यांनी सांगितलंय. त्यामुळे राज्यात असो वा देशात अशा प्रकारची माळीण, तळीये आणि इरशाळवाडी गावं निर्माणच होऊ नयेत अशी भावना तज्ज्ञांकडून त्याचबरोबर सामान्य नागरिकांमधून व्यक्त केली जाते. तर मंडळी, तुम्हाला या घटनांवरती काय वाटतं कमेंट करून नक्की कळवा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी फॉलो करा लेट्सअप मराठीला. त्याचबरोबर आमच्या लेट्सअप मराठी या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.